शुक्रवार को राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के घर पर ईडी ने छापा मारा। इस कार्यवाही पर राज्य के सत्ता पक्ष ने जमकर विरोध किया। शिवसेना के सांसद संजय राउत ने भी कार्यवाही पर अपनी प्रतिक्रिया दी। राउत की प्रतिक्रिया पर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने जवाब दिया, कहा कि संजय राउत को प्रतिक्रिया देने की सुपारी राष्ट्रवादी ने दी है। ये जी का कार्रवाई चाललेली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे। माननीय बॉम्बे हायकोर्ट ने मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन या संदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सोपवलेली आहे, त्यामुळे ही सगळी चौकशी माननीय उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे चाललेली आहे। याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे आणि मला असं वाटतं की जी काही जबाबदारी हायकोर्टाने सोपवली आहे त्यानुसार एजन्सीज काम करतायत, त्यामुळे त्यापेक्षा अधिक त्याच्यावर बोलण्याचं कारण नाही। हे कारण मी तर नाही सांगू शकत, पण साधारणपणे सीबीआय ज्यावेळेस एखादी रेड करते त्यावेळी लोकल पोलीसच्या ऐवजी सीआरपीएफ त्यांच्यासोबत असते, अशा प्रकारचा त्यांचा प्रोटोकॉल आहे। त्यामुळे आता त्यांनी किती आणले, काय आणले, का आणले याचं उत्तर सीबीआय देऊ शकेल, मी काही त्यांचा प्रवक्ताही नाही आणि त्याची माझ्याकडे माहिती नाही।